लकडगट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बरेच टू व्हीलर चोरी होत होत्या, त्याकरता एक विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे डीबी स्टाफ आणि अत्यंत चांगलं काम करून ह्याच्यामध्ये आरोपी ऋषिकेश मेश्राम आणि मनीष डोंबडे या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे व्यवस्थित चौकशी केली असता त्यांनी लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतून त्याचप्रमाणे इतर पोलीस स्टेशन हद्दीतून वाहने दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणून एकूण 12 दुचाकी वाहने ही जप्त करण्यात आलेली आहे. त्यापैकी 10 वाहने ही वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या मध्ये चोरी गेल्याचे निष्पन्न झाले. दोन वाहनांच्या बाबतीत अद्यापर्यंत तपास चालू आहे, कारण त्याला नंबर प्लेट नसल्यामुळे इतर बाकी आरटीओकडून तपास चालू आहे. सुमारे 3.5 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये त्यांचे अजून काही साथीदार आहेत का याचा आम्ही टेक्निकल तपास करीत आहोत. त्यांचे इतर कोणाशी कॉन्टॅक्ट होते का किंवा त्यांनी इतर कोणी ऑटो डीलपर्यंत ते दिलेले आहेत का, परंतु आता सध्या तर तशी माहिती निष्पन्न झालेली नाही. आणि याच्यामध्ये इतर त्यांचे काही साथीदार असतील तर त्यांचंही सीडीआर अनालिसिस वगैरे करून आम्ही तपास करीत आहोत. पूर्ण तपासामध्ये पोलीस स्टेशन लकडगंजचे डीबीचे PSI कोरडे, पोलीस हवालदार अरुण धर्मे, महेश, अभिषेक, शकील आणि दीपक या स्टाफने अत्यंत चांगले काम केलेले आहे आणि ही रिकव्हरी केलेली आहे.